महाराष्ट्र शासनाने 8 मार्च 2019 रोजी एक अध्यादेश काढून ज्या गृहनिर्माण संस्थांना सरकारी जागेवर प्लॉट दिले होते त्या संदर्भात आणि त्या जमिनीला भोगवटदार 2 किंवा ब सत्ता प्रकार असं संबोधलं जातं, आपण आधीमूल्य रक्कम भरल्यानंतर 15% रक्कम भरल्यानंतर त्या जमिनी सरकारच्या ताब्यातून मुक्त होऊन त्या त्या मिळकतदारांना मिळणार होत्या आणि त्या अध्यादेशाची मुदत ही फक्त 8 मार्च 2022 ठेवण्यात आलेली आहे। अशा वेळी आम्ही सगळे मेळावे घेऊन संस्थांमध्ये मेळावे घेऊन सर्वांनी इथं परिपूर्ण प्रकरणं जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवलेली आहेत आणि काही लोकांनी आधीमूल्य भरून सुद्धा त्यांचे अध्यादेश की त्यांचा ब सत्ता प्रकार किंवा भोगवटदार 2 जमीन काढली असा अध्यादेश काढणं अनिवार्य असताना जिल्हाधिकारी कार्यालयाने आणि किंबहुना जिल्हाधिकारी साहेबांनी अजूनपर्यंत त्याच्यावर सह्या केलेल्या नाहीत। गेली 7 महिने हे सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्वांचं वय आज 70-75 वर्षाच्या वर आहे, ह्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी इथं कागदपत्र देऊनसुद्धा काही अजून त्याच्यावर सह्या झालेल्या नाहीत आणि प्रत्येक वेळी कोरोनाचं कारण दाखवून हे प्रकरण हे करत नाही आहेत आणि का करत नाही आहेत तर मला काय कळतच नाही की ह्यांच्याकडे आम्ही निवेदनं देऊनसुद्धा की हे का करत नाही, तर हे सगळं मला वाटते महालक्ष्मीलाच माहिती आहे की का होत नाही हे, पण आम्हाला काही कळतच नाही। आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक या वयात खेटे घालतो आहे आणि जिल्हाधिकारी याच्यावर सह्या करत नाहीत आणि कोरोनाच्या नावाखाली हे जिल्हाधिकारी कार्यालय दडपते आणि कोरोनाच्या काळात आता दडपते म्हणलं तर कोरोनाचा सातारा जिल्ह्यात काय झाले, कोरोनाची संख्या भी वाढलेली आहे, मृत्यू भी होते। आमची भूमिका काय आहे आत्ता, जर यांनी आम्ही त्यांना एक अल्टिमेटम देणार आहे 7 दिवसात निपटारा जर झाला नाही आमच्या प्रकरणाचा तर आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक पहिल्यांदा आम्ही आमरण उपोषणाचा आम्ही पर्याय देणार आहे। आमरण उपोषण करूनसुद्धा जर यांना नाही सापडला तर आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक जलसमाधी घेणार आहोत जोपर्यंत आमचं काही याच्यावर निकाल। आणि याबाबतीत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले पाहिजे, कारण जर जिल्हाधिकाऱ्यांनी सह्या केल्या तर जवळजवळ महसुलात 8 कोटी रुपये जमा होणार आहेत, म्हणजे आम्ही सरकारच्या बाजूने आता सरकारला चंचल आहे पैशाची, आम्ही 8 कोटी रुपये जमा होत असताना सुद्धा या लोकांना वेठीस धरलं जाते कशासाठी, कुठलीच कामं करणं झाल्यात कोरोनाच्या नावाखाली तुम्ही किती काय काय दडपणार आहात, यांनी हे करावं अशी आमची सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं त्यांना विनंती आहे।